आणि यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी, बॉम्बे हायकोर्टाचं नाव बदलण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावण्यात आलेली आहे. सुप्रीम कोर्टानं ही याचिका फेटाळलेली आहे. बॉम्बे हायकोर्टाचं नाव महाराष्ट्र हायकोर्ट करण्याची मागणी करण्यात आलेली होती, पण ही मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावलेली आहे. प्रशांत कदम आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. प्रशांत, ही मागणी नेमकी का झाली होती आणि ही याचिका फेटाळून लावत असताना सर्वोच्च न्यायालयाची काय निरीक्षण आहे? सुप्रीम कोर्टानं ही याचिका फेटाळलेली आहे. ज्या याचिकेमध्ये ही मागणी करण्यात आलेली होती की बॉम्बे हायकोर्टाचं नाव बदलून महाराष्ट्र हायकोर्ट असं करण्यात यावं, न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस आणि न्यायमूर्ती विक्रम नाथ या दोन न्यायमूर्तींच्या पीठानं ही याचिका जी आहे ती फेटाळलेली आहे. आणि व्ही पी पाटील यांनी ही याचिका दाखल केलेली होती आणि कोर्टाचं म्हणणं होतं की ज्या पार्लमेंटरी प्रोसिजर आहेत त्याच्यामध्ये आम्ही हस्तक्षेप करू शकत नाही, म्हणजे जर हा बदल व्हायचा असेल तर तो संसदीय किंवा जे कायदेमंडळ आहे त्यांच्या माध्यमातून व्हायला पाहिजे, कोर्ट याच्यामध्ये पडणार नाहीये. आणि त्यामुळं ही याचिका जी आहे ती कोर्टानं या ठिकाणी फेटाळलेली आहे, कारण याच्यामध्ये काही मूलभूत हक्कांचं उल्लंघन जे आहे नागरिकांचं ते जर होत असेल तर ते कोर्टामध्ये दाद मागू शकतात. या केसमध्ये तसा काही उल्लेख नसल्याचं कोर्टानं म्हटलेलं आहे. पण अर्थात ही मागणी जी आहे, म्हणजे बॉम्बे हे नाव बदलून मुंबई असं करण्यात आलेलं आहे, पण हायकोर्टाचं नाव मात्र बॉम्बे हायकोर्ट असंच घेतलं जातं, त्याच्या संदर्भात काही आता नवीन हालचाली होत आहेत का हे देखील आपल्याला बघावं लागेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.